यानंतर रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी अनुदान दिलं पाहिजे. या अनेक मागण्यांसाठी या ठिकाणी आमचे सर्वांचे नेते या ठिकाणी आता माझे खासदार चंद्रभाऊ भुजबळ असतील, रवींद्र राणा पवार असतील, आमदार दिलीप काका बंधू असतील, माझे आमदार संजय चव्हाण असतील, माझे आमदार दीपिका चव्हाण असतील, हे सगळे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी कामगार तालुक्यातील या सगळ्या तमाम भावनांचे स्वागत करतो आणि या आंदोलन या सरकारने भावाबद्दल आपण व्यक्त अनुभव आपण आठवडा करणार आहोत. आज या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण व्यक्त घेता वेळ आली याचा या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रवींद्र राणा पवार जिल्हाध्यक्ष तसेच सेवा दलाचे आमचे जिल्हाध्यक्ष चौकीच्या वतीने आज अर्धाम बोलतील जिल्ह्याच्या वतीने जे आहे रस्ता रोको आंदोलन चांदोड चौफुलीवर करण्यात आलं. कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, 2500 रुपये हमी भाव मिळायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर मेथी कोथिंबीर या सर्व पालेभाज्यांना सुद्धा चांगला भाव मिळायला पाहिजे. नाफेडणी जी आहे खरेदी जी आहे डायरेक्ट बाजार समितीतून करायला पाहिजे, गॅस दरवाढ कमी करायला पाहिजे, महागाई वाढलेली आहे त्या संदर्भात हे सर्व विषय घेऊन जे आज आम्ही आंदोलन केलेलं आहे. खरं म्हणजे शेतकरी जे आहे हा अन्नदाता आहे आणि याच्या पाठीची उभं राहणं सरकारचं काम आहे, आपल्या सर्वांचं काम आहे. कारण का तो जो आहे हा सर्व लाखोंचा पोशिंदा आहे आणि हा अन्नदाता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर जी अडचण जेव्हा निर्माण होती ती सर्वांवर येणाऱ्या काळामध्ये निर्माण होणार आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीची उभं राहण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून जे आहे आंदोलन केलेलं आहे. म्हणूनच आम्ही सर्वांना विनंती करत आहोत की सरकारपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे.